एंजल ब्रोकिंग में अपना फ्री डीमैट अकाउंट खोलने के लिए डिस्क्रिप्शन में दिए गए लिंक पे अभी क्लिक करें और अपना फ्री डीमैट अकाउंट आज ही ओपन करें। महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकाची नदी आहे तापी नदी। तापी नदी ही खानदेश उत्तर महाराष्ट्रातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे। तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेतील मुलताई डोंगरावर होतो। भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी ही एक महत्त्वाची नदी आहे। तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे, त्यापैकी 208 किलोमीटर ही नदी महाराष्ट्रातून वाहते। तापी ज्या भागातून वाहते तो खचदरीचा भाग आहे। या नदीने खोल दरी निर्माण केली आहे। ही पश्चिम वाहिनी नदी असून अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या जिल्ह्यातून वाहत जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करते। नंतर ती सूरत या शहराजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते। तापी नदी उगमानंतर नैऋत्यस वाहत जाऊन अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सुमारे 48 किलोमीटर पर्यंत वाहते। पुढे ती मध्य प्रदेश राज्यात प्रवेश करते। तेथून भुवनपूर जवळून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यातील रावेरच्या पूर्वेकडे महाराष्ट्रात प्रवेश करते। तापी नदीच्या उत्तरेस कालीभीत डोंगर व दक्षिणेस मेळघाट आणि गाविलगडचा डोंगर आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यापासून वाहत जाऊन ती गुजरात राज्यात प्रवेश करते। तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे, तसेच सर्वाधिक गाळाचा विस्तार असलेले तापीचे खोरे आहे। महाराष्ट्रामध्ये तापी नदीला डाव्या बाजूने पूर्णा ही उपनदी येऊन मिळते, म्हणून या दोन्ही नद्यांच्या संयुक्त खोऱ्याला तापी पूर्णा खोरे असे म्हणतात। तापी या नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात। तापीला डावीकडून पूर्णा, वाघूर, गिरणा, पांझरा, बुराई इत्यादी उपनद्या मिळतात, तर उजवीकडून आनेर, गोमती या उपनद्या तापीला येऊन मिळतात। पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी असून ती गाविलगडच्या डोंगरात उगम पावते। पूर्णा नदी अमरावती व अकोला जिल्ह्यात पश्चिमेकडे वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे तापी नदीस मिळते। तापी नदीच्या उपनद्या गिरणा, पांझरा, बुराई या उपनद्या सह्याद्रीमध्ये उगम पावतात आणि तापी नदीला येऊन मिळतात। वाघूर नदी अजिंठ्याच्या डोंगर रांगेत उगम पावून भुसावळच्या पश्चिमेस तापी नदीला येऊन मिळते। नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश करताना उत्तरेस अस्तंबा आणि दक्षिणेस गाळणा डोंगर यामधून वाहताना तापीचे खोरे केवळ 50 किलोमीटर रुंदीचे आहे। तापी नदीच्या खोऱ्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो। अनेक घळ्यांमधून हा प्रदेश दुर्गम स्वरूपाचा बनला असून येथे खोळ घळ्यांमधून बिहड निर्मिती झाली आहे। तापी आणि तिच्या उपनद्यांनी 31,200 चौरस किलोमीटर प्रदेश व्यापलेला आहे। या एकूण क्षेत्राच्या 53.79% इतके क्षेत्र महाराष्ट्रात आहे। हा भाग अत्यंत सुपीक आहे। तापीच्या खोऱ्यात काटेपूर्णा, नळगंगा, गिरणा या नद्यांवर धरणे बांधलेली आहेत। सुपीक जमिनीमुळे या नदीच्या खोऱ्यात ऊस, कापूस, केळी यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। तापी नदीच्या खोऱ्यात अमरावती, जळगाव, धुळे ही प्रमुख शहरे आहेत। तापी आणि तिच्या उपनद्यांवरील धरणे पुढील प्रमाणे आहेत। हतनूर, प्रकाशन बॅरेज, सुलवडे बॅरेज। तापी नदीवर उकाई हे मोठे धरण गुजरात राज्यात आहे। वाघूर नदीवर वाघूर हे धरण, तसेच गिरणा नदीवर गिरणा हे धरण आहे। हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे, ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की पहा। धन्यवाद।